नोटीस दिली आहे, काय सांगाल नेमकं, काँग्रेसची काय भूमिका राहणार? नाही, असं आहे की केंद्र सरकार त्यांच्याकडे असलेल्या एजन्सीजचा दुरुपयोग तर करतच आहे, एक प्रेशर टॅक्टिक्स निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही बघताय की केंद्र सरकारच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या पूर्णपणे फेल झालेल्या आहेत, आणि त्यांना आता त्यांच्या पायाखाली जमीन घसरताना ज्यावेळेला दिसते त्याला प्रेशर टॅक्टिक्स करायचं आणि आमच्या नेत्यांवर प्रेशर आणायचं असं सगळं सुरू आहे. आम्ही काय घाबरत नाही कोणत्या ईडीला आणि कशाला. राहुलजी आणि स्वतः सोनियाजी पण म्हटलं आहे की आम्ही जाऊ त्या ठिकाणी, पण हे जे काही वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करताय प्रेशर टॅक्टिस करून, हे काही या देशासाठी बरोबर नाही. आम्ही काय गप्प बसणार आहे काय?